वाटतंय. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह केलं, खोटं फसवलं, हे आरक्षण जाणार, संविधान बदलणार, आदिवासीचं आरक्षण जाणार, मुसलमानांना हे करणार ते करणार, दलितांवर अन्याय करणार, दलितांचं आरक्षण जाणार, हे फसवलं तुम्ही. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जागा कमी आल्या, परंतु एवढं आपल्याला आपण थोडे गाफील राहिलो, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपले काही लोक सुट्टीचा आनंद घ्यायला गेले, बोले 3 दिवस सलग सुट्ट्या येणारच आहेत ना, 400 पार मोदीजी तर आणणार. अरे आम्हाला काय होत आहे, आणे वाला आहे. आणि तुम्ही सगळे राहिले एकदम गापील, आणि त्यांनी येऊन ठपाठप ठपाठप 80% वोटिंग करून गेले. म्हणजे बघा, याच्यातून शिकण्यासारखं आहे. तुम्ही जर 80% नाही 60% मतदान केलं असतं तरी सुद्धा आपल्या 40 जागा आल्या असत्या. आणि म्हणून पण एकदाच फसवता येतं, परत परत नाही येत फसवता. आणि एकदाच माणूस फसतो. आता शाणे झालो आपण सगळे, झालात ना तुम्ही पक्का. आणि म्हणून मोदीजी प्रधानमंत्री झाले, आता आपल्याला देशाला पुढे नेतील. कारण शेवटी आज कोणीतरी म्हणाला मोदीजींवर काय भ्रष्टाचाराचा आरोप केला, बोले कोण नाना पटोले का काहीतरी म्हणाले, भ्रष्टाचारचे काय सरदार, भ्रष्टाचाराचे सरदार. अरे तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? हा, डोक्यावर पडलाय, कशावर पडलाय? नाही नाही, अरे तुम्ही त्याच्यामध्ये आरोप करता, तुमच्या बुडाखाली काय जळते ते पहिलं बघा. तुम्ही पहिलं तर आत्मपरीक्षण करा, बोफोर्स पासून चाऱ्यापर्यंत सगळं शेणात पण पैसे खाल्ले तुम्ही, कोळसा सगळे खाल्ले ना मोदीजींवर. 10 वर्षात एक तरी भ्रष्टाचाराचा डाग लागलाय का? लागलाय का? तुम्हाला अधिकार काय? आणि म्हणून तो जाऊ दे, त्याचं काय नाव घेतो. आणि म्हणून मी सांगतो की मोदीजी पुन्हा बनलेत प्रधानमंत्री. मी आता आम्ही सांगत होतो पियुष गोयल साहेबांना, आता तुम्ही मुंबईचे मंत्री आहात, आता आपल्याला मोदी साहेबांना, अमित भाईंना, आपले जे काही इथे विषय जे राहिलेले आहेत, कांदा बिंदा काय असेल तो, आता फुल प्रूफ काम करायचं आहे. आता संधी द्यायची, कारण एवढं काम आपण केलंय, एवढं काम आपण केलंय, त्यामुळे मी सांगतो की आपल्याला बघा, लोक कोणाला मतदान करतात, एकदा लोकसभा जाऊ द्या, ते वेगळं आता झालं ते. पण घरी बसलेल्या लोकांना का काम करणाऱ्या लोकांना मतदान करतात? फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना का वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना? आपलं काय फेसबुक लाईव्ह नाही, डायरेक्ट फेस टू फेस. तरी गाफील राहू नका, आता एकदा आपल्याला मार पडली आहे, आता आपल्याला ताक पण फुंकून प्यायचं आहे. कारण बघा, आपण एवढी कामं केली आहेत ना, आता किती 1 लाख कोटीचं काय दादा, 1 लाख कोटीचं ना, 1 लाख कोटी जवळपास 90,000 दरम्यान आपण या योजना केल्या शेतकऱ्यासाठी. बघा तुम्हाला मी सांगतो, हे विरोधक किती खोटं सांगतात. शेतकऱ्याला काय दिलं? शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. अरे आतापर्यंतच्या इतिहासात 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे, अवकाळी पाऊस आणि गारपीट, याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण 15,000 कोटी रुपये दिले. 15,000 कोटी आपण NDRF चे निर्णय बदलले, दुप्पट केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसामध्ये होणारं नुकसान मिळत नव्हतं ते आपण द्यायला लागलो. गोगलगायनी केलेलं नुकसान कधी मिळत होतं ते आपण द्यायला लागलो.
आज 1 रुपया मध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती? ती आपण